सावरकर आणि शिवछत्रपतींची यांची चर्चा होऊ शकते एकच. रायचं राज्य स्थापन करण्याचा विचार त्यांनी वाढला त्या शिवाजी महाराज त्यांची तुलना आज देशाचे प्रधानमंत्री कशा पद्धतीने करतात किंवा माफीच्या नावानं आमची सुटका करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. आणि सांगितलं काय जातं, उतरा पडला, माफी मागितली, प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली, प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली टेलिव्हिजनवरून ऐकलं असते, मला माहिती नाही तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं तरी. त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकरांच्यावर टीका टिप्पणी केली जाते, त्यांच्यावर ज्यांनी टीका केली त्यांनी कधी माफी मागितली नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, विषय काय, लोकांच्या ते अस्वस्थ काय, सावरकरांचं या ठिकाणी काय. सावरकर या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी अनेक वर्ष तुरुंगामध्ये गेले, हा त्याग त्यांनी केला हे आपण मान्य करू. पण सावरकर आणि शिवछत्रपतींची यांची चर्चा होऊ शकते एकच. हिंदू स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली, मिळालेली सत्ता ही जनतेला भोसल्यांची सत्ता आहे असं कधी वाघाची स्थिती आणली नाही. रायचं राज्य स्थापन करण्याचा विचार त्यांनी वाढला त्या शिवाजी महाराज त्यांची तुलना आज देशाचे प्रधानमंत्री कशा पद्धतीने करतात आणि त्यातनं माफी मागितली, माफी मागितली हे सातत्याने सांगितलं जातं. याचा अर्थ हा की चुकीच्या गोष्टी, चुकीचे विचार त्यांना तुम्ही प्रोत्साहित करता आणि ते अंगाशी आलं किंवा माफीच्या नावानं आमची सुटका करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. आणि त्यामुळं आज अशांश हातामध्ये पुन्हा एकदा सत्ता देशाची द्यायची, राज्याची द्यायची हा विचार करायचा आहे.